जिल्हा दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंग शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी दीपक माळी यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम केलं. सोमवारी सायंकाळी शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये आमदार बबनराव शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची नावं निश्चित करून बिनविरोध करण्यात आली आहेत. चेअरमन या पदासाठी श्री रणजित सिंह बबनराव शिंदे यांचा अर्ज या ठिकाणी प्राप्त झाला आहे. सूचकाचे नाव आहे औदुंबर नारायण वाळदेकर, अनुमोदक आहेत विजय बाबूराव येलपल्ले. सदरचा अर्ज हा वैध असल्याने मंजूर करण्यात येत आहे. सर्व शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून जिल्हा संघाला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी जिल्ह्यातील सगळे नेते मंडळीची मदत घेऊन आदरणीय पवार साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, ह्यांच्या सगळ्यांच्या ज्या ज्या काही ठिकाणी मदत लागेल त्या त्या ठिकाणी ह्या सगळ्या नेते मंडळींच्या मदतीनं ही जिल्हा संघाची वाटचाल चांगल्या पद्धतीनं पुढं करण्यासाठी प्रयत्न राहील. ह्याच्यामध्ये आम्ही कोणी समीकरण जुळवायचा काय प्रश्न येत नाही आणि चर्चा काय चालू होते त्याही आमच्यापर्यंत नव्हत्या. जिल्ह्यातली नेते मंडळी बसून गेल्या अनेक वर्षापासून जे निर्णय घेते त्यात आदरणीय सोपल साहेब असतील, बबनदादा शिंदे असतील, राजन मालक असतील, संजय मामा शिंदे असतील, दिलीपरावजी माने साहेब असतील, त्याचबरोबर प्रशांत मालक असतील आणि सांगोल्याचे चंद्रकांत दादा असतील, दीपकाबा साळुंके असतील, ह्या सगळ्याच नेते मंडळीनं बसून शेवटी जे कोणी इच्छुक आहेत प्रत्येकाच्या मुलाखती घेऊन जे कोणी जिल्ह्याच्या दृष्टीनं आणि संघ चालवण्याच्या दृष्टीनं सर्व संचालकाला विश्वासात घेऊन त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने निवडी करत आलेले आहेत आणि आत्ताही त्यांनीच निवड केली. दूध संघासमोरील आव्हान भरपूर मोठं आहे, अडचणीत आहे, परंतु अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी अनेक उपाययोजना करावे लागतील, काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. आता 20-25 हजार लिटर दूध आलं आहे म्हणजे शेवटी शेतकऱ्यांना भाव चांगला दिला तर दूध निश्चितपणाने वाढणार आहे आणि सहकारी दूध संस्था असल्याने खाजगी दूध संस्थांची चालवण्यामध्ये जशी मक्तेदारी आहे त्या पद्धतीनं खाजगीप्रमाणे सहकारी दूध संस्थाला म्हणजे सहकारी दूध संघाला त्या त्या पद्धतीचे निर्णय आम्हाला घ्यावे लागतील. परंतु खाजगी दूध संघाला किंवा खाजगी संस्थांना स्वतःला काहीतरी नफा ठेवावा लागतो आणि ती नफा कमवण्यासाठीच खाजगी दूध संस्था किंवा खाजगी प्रायव्हेट संस्था चालतात. पण हा सहकारी दूध संघ आहे, ह्याच्यामध्ये नफा जो काय होईल तो 100% शेतकऱ्याला जर दिला गेला तर निश्चितपणाने ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची प्रगती झाली.